माहेरची तशी मी शेतकरी कुटुंबातलीच आहे आणि माझं शिक्षण पुसद येथे विदर्भात पुसद येथे झालेलं आहे. बाकी तसं म्हणजे शेती शेतीतलं कुटुंब आणि थोडं ग्रामीण भागातली मी आहे तसं, त्यामुळे मला सगळा काही ग्रामीण भागातलाही टच भरपूर आहे. हा वाटत होत ना थोडं, म्हणजे माझे सासरे खासदार असल्यामुळे आणि यांचंही गावात म्हणजे छोटे मोठे हे सारखं राजकारणात समाज कारण करायचेच, त्यामुळे मलाही आवड निर्माण झाली आणि मला वाटतच होत कधीतरी मला चान्स जर आला तर उभा राहण्याचा. मी जेव्हा नगर अध्यक्ष झाली त्यावेळेस मला असं म्हणजे खूप असं वाटत होतं की ह्या ज्या गावातल्या ज्या समस्या आहेत, कचऱ्याच्या म्हणा, रस्त्याच्या म्हणा आणि सर्व म्हणजे जे महिला बचत गट वगैरे असतील त्यांनाही मला असं वाटत होतं की त्यांना काही काम देऊन त्यांना पुढे न्यावं महिलांना, कारण ग्रामीण भागातल्या महिला तशा थोड्या घरात घरात बसून तसं, त्यामुळे मी सगळं काही त्या महिलांनाही थोडं पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि छोटे मोठे त्यांना उद्योग चालू करून दिले. मला हेच खूप म्हणजे असं वाटत होतं की त्यांनाही पुढे आणावं म्हणून मी खूप कार्य करते आणि तसा मला यांचा सपोर्ट आहेच प्रत्येक गोष्टीला. खरं म्हटलं तर पाण्याची समस्या, पाण्याची समस्या होती त्यांचे, त्यामुळेच लोकांनाही खूप म्हणजे असं वाटतं की पाणी आणि लाईट आणि कचरा रोज कचऱ्यावाला यायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आमच्या म्हणजे जवळजवळ 100% नगरपालिकेच्या झालेल्या आहेत. स्वच्छता, कचरा आणि पाण्याची गरज हे सगळं काही आम्ही व्यवस्थित, नळ योजना, पाईपलाईन, ड्रेनेजचं काम हे सर्व काही 100% झालेलंच आहे. आमचे भोकरदनची नगरपालिका विभागात 35वा क्रमांक आलेला आहे स्वच्छतेबद्दल आणि 2.5 कोटीचं बक्षीस पण मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या काळात रोज घंटागाडी येते आणि मला जेव्हा ह्या महिला ज्या असतात त्या मला फोन करतात की मॅडम आज ह्या भागात आमच्या गाडी नाही आली. मी आवर्जून त्या गाडीवाल्याला फोन करते, ते गाडीवाले कचरा उचलतात. म्हणजे रोज कचरा आणि पाण्याची समस्या पण मिटलेली आहे. काही म्हणजे हद्दवाढ जी भोकरदनमध्ये झालेली आहे त्या हद्दवाढीत आम्ही नवीन पाईपलाईन योजना, नळ योजना केलेली आहे. त्याचं मला म्हणजे समाधान वाटत, माझ्या काळातच झालेलं आहे ते, त्याचं समाधान वाटतं मला. भरपूर प्रमाण आहे म्हणजे जवळजवळ 3-4 दिवसाला माझ्याकडे महिला येतात पाण्याच्या समस्या घेऊन येतात आणि हक्काने येतात. म्हणजे त्या मला मुद्दाम असं म्हणतात की मॅडम आम्हाला म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष झाल्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे असं वाटतं की तुम्ही कामं करताल म्हणूनच आम्ही तुम्हाला निवडून दिलं. आणि मी माझं कार्य करते, प्रत्येक महिलाला म्हणजे स्वतः तिला बोलणं म्हणजे तिचे काय समस्या सोडवणं हे मी आवर्जून करते. खरं जर पाहिलं तर खूप बिकट परिस्थिती कोरोनामुळे झालेली आहे आणि आम्ही त्या काळात सुरुवातीला तर म्हणजे त्या काळात एवढी म्हणजे खूप मदत केली. 5 म्हणजे 2-3 महिने पुरेल असं त्यांना धान्य प्रत्येकाला गोरगरिबाला वाटलं आणि बाकी किराणा तुमचं त्यांच्या जो जे जीवनावश्यक वस्तू ज्या लागतात त्यांना वाटल्या. आम्ही स्वतः सगळ्या पर्सनल सगळ्यांना प्रत्येकाला बोलावून दिल्या गोरगरिबांना आणि ते तसं म्हणजे बाकी गावात स्वच्छता फवारणी केली, 3-4 वेळेस फवारणी केली गावामध्ये आणि प्रत्येकाला स्वच्छतेचं महत्व सांगितलं. मास्क लावा, सॅनिटायझर यूज करा प्रत्येकाला आणि बचत गटामार्फत पण आम्ही हे खूप म्हणजे अभियान जे चालवतो आपण रस्त्यावर उतरून हे अभियान आम्ही राबवतो. नगराध्यक्षानंतर मला अजूनही चान्स जर आला तर मी अजूनही नगराध्यक्ष होईल आणि पुढेही काही छोटी मोठी इलेक्शन मी लढू शकते मला असं म्हणजे एक आत्मविश्वास आला मला. आणि घरच्यांचा तर सपोर्ट आहे, त्यांचा तो मला खूप सपोर्ट आहे, त्यांनाही आवड आहे त्याच्यामुळे त्यांनाही असं वाटतं की मी अहोरात्र या नगरीची सेवा करत. प्रथम आम्ही नगरपालिकेनं जनता कर्फ्यू केला 15 दिवसाचा.
आणि मला वाटतं ऑगस्ट मध्ये आमच्या म्हणजे मेन म्हणजे आमच्या गल्लीमध्येच खूप कोरोनाचे शिरकाव झालेला होता आणि भरपूर पेशंट झाले होते, पण ते जनता कर्फ्यू केल्यामुळे लवकर आटोक्यात आलो आणि स्प्रे केला, घरोघरी जाऊन प्रत्येकाला मास्क बांधा, सॅनिटायझर हात करा, स्वच्छता ठेवा, स्वच्छतेवर भर दिला आणि आरोग्य खात्याला पण आम्ही वारंवार फोन करून तुमचे आमचे नगरपालिकेचे कर्मचारी प्रत्येक घरामध्ये जाऊन विचारून घेत होते त्यांना की कोणी तुम्ही घरात कोणाला सर्दी खोकला झालेला आहे का, तर लगेच टेस्ट करून घ्या असे आम्ही भरपूर राबवलेला आहे कोरोनाच्या काळात आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. मी नगरपालिका सांभाळून स्कूलमध्ये पण जाते, थोड्या वेळ माझं स्कूलमध्ये पण चक्कर असतेच. स्कूलमध्ये टीचर लोकांच्या समस्या, स्टुडंटच्या समस्या आणि नवीन नवीन काय आपल्याला शिकवायचे शाळेमध्ये त्या पण आम्ही समस्या मी जाऊन स्वतः लक्ष घालते. नवीन आपल्याला काय आणायचं इथे, आमच्याकडे सीबीएसई पॅटर्न आहे, स्टेट बोर्ड आहे आणि सेमी इंग्लिश पण आहे, तर म्हणजे ते सांभाळून जवळजवळ 2200 स्टुडंट आहेत आपल्याकडे आणि जवळजवळ 100 टीचर लोक काम करतात सर्वजण आपल्या शाळेमध्ये. मोठा कॅम्पस आहे आणि मला मला पण आवड आहे मुलामध्ये मुलांना म्हणजे कसं, आणि त्या मुलींच्या पण काही समस्या असतात स्कूलमध्ये ज्या टीचर लोकांना नाही सांगत त्या मला येऊन ऑफिसमध्ये सांगतात की मॅडम आपल्याला असं काय केलं तर जमेल का, असं आम्हाला ह्या सायन्सला दुसरे टीचर द्या किंवा मॅथ्सला दुसरे द्या. मी त्या पण समस्या सोडवते. आमच्या स्कूलमधले जवळजवळ प्रत्येक वर्षाला मिरिट येतात, जवळजवळ 90 वर मुलं असतात प्रत्येक क्लासमधली, तर मेडिकलला गेलेले आहे, इंजिनिअरिंगला गेले आणि काल परवाच रिझल्ट लागले नीटचे, त्याच्यातही एक दोन नीटमध्ये पण मुलं रँकिंग आहेत आणि आयआयटीमध्ये पण आयआयटी मद्रासला एक मुलगा काल परवाच्याच रिझल्टमध्ये गेलेला आहे. तसा दरवर्षी आमच्या स्कूलचा रिझल्ट खूप चांगला लागतो, मॅथ्समध्ये झळकतात, तुमच्या स्पोर्टमध्ये पण आमच्या स्कूलचे क्रिकेटचे बॅडमिंटन हे सगळे आमचे स्पोर्ट पण आमच्या स्कूलमध्ये चांगले चालतात, राज्य पातळीवर खेळून आलेले आहेत मुली आमच्या स्कूलचे. आम्ही दरवर्षी म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या नावाने भाऊसाहेब देशमुख माजी खासदार त्यांच्या नावाने, स्वर्गीय भाऊसाहेब देशमुख माजी खासदार त्यांच्या नावाने आम्ही दरवर्षी शिष्यवृत्ती देतो मुलांना आणि बाकी तर खूप म्हणजे स्कूलचंही खूप चांगलं आमचं रँक आहे गावात म्हटलं तर नंबर म्हणजे एकची स्कूल आहे आणि खूप व्यवस्थित चालू आहे स्कूल पण. त्याबद्दल माझ्या मुलीचं तर करिअर झालेलं आहे, लग्न पण झालेलं आहे, ती भोकरदन तालुक्यातली पहिली सीए आणि वयाच्या 21 वर्षी सीए झाली ती माझी मुलगी आणि मुलगा आता म्हणजे इंजिनिअरिंग करून तो MBA करतो बँगलोरला नर्सिंगला आणि मी हे सगळं सांभाळून मुलांच्या शिक्षणाकडे पण खूप स्वतः लक्ष दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की माझ्या मुलांनी पण पुढे थोडं यांच्यासारखं माझ्यासारखं समाजसेवा आणि राजकारण हे सांभाळून तिकडं पण थोडस करावं असं मला वाटतं, पण आता ती त्याची इच्छा तो जो करेल तो स्कूल वगैरे सांभाळावी असं वाटतं मला.